नांदेडच्या सिडको औद्योगिक वसाहतीतील भूखंडावर उद्योग सुरू केला नसल्याने हे भूखंड महामंडळाला परत करावे अशी नोटीस टेक्सटाईल कॉर्पोरेशन ऑफ मराठवाडा लिमिटेड या कंपनीला बजावण्यात आली आहे. महामंडळाच्या या कारवाईमुळे नायगावचे भाजप आमदार राजेश पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. नांदेडला उस्मान शाही मिल व टेक्सकॉम टेक्सटाईल हे दोन मोठे वस्त्रोद्योग आहेत. हजारो लोकांना या उद्योगात रोजगार मिळाला होता. दुर्दैवाने हे दोन्ही उद्योग बंद पडले. यापैकी टेक्सकॉम टेक्सटाईल हा उद्योग भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि स्वर्गीयवासी गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू संभाजी पवार यांनी कंपनी स्थापन करून विकत घेतली. टेक्सटाईल कॉर्पोरेशन ऑफ मराठवाडा लिमिटेड या कंपनीला हा उद्योग देताना औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग सुरू करण्याची अट घातली. परंतु कंपनीने आजपर्यंत त्या ठिकाणी उद्योग सुरू केला नाही. याउलट या उद्योगाचे गोदाम सिमेंट आणि खते बियाणे ठेवण्यासाठी भाडे तत्वावर दिले. याबाबत नायगावचे शिवसेना उबाठा गट शहर प्रमुख गजानन तमलुरे यांनी महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची चौकशी झाल्यावर महामंडळाने दिनांक 1 जानेवारी 2010 ते 1 नोव्हेंबर 2014 या कालावधीसाठी टेक्सटाईल कॉर्पोरेशन ऑफ मराठवाडा कंपनीला 19,88,137 रुपये दंड ठोठावला. त्यानंतर 2 नोव्हेंबर 2014 ते 30 नोव्हेंबर 2018 आणि 1 डिसेंबर 2016 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी 23,23,000 रुपये दंड ठोठावला. कंपनीने दोन्ही दंडांची रक्कम महामंडळाकडे जमा केली. तथापि या भूखंडावर अद्यापही उद्योग मात्र सुरू झालेला नाही. टेक्सटाईल कॉर्पोरेशन ऑफ मराठवाडा लिमिटेड या कंपनीकडे सिडको MIDC B7 ते B12 हे भूखंड आहेत. हा भूखंड जवळपास 30 ते 40 एकराचा असून त्यावर अनेक उद्योग उभे राहू शकतात. त्यामुळे हा भूखंड सरकारने ताब्यात घेऊन तो लघु उद्योजकांना द्यावा अशी मागणी होत आहे. औद्योगिक विकास महामंडळानेही कंपनीला या भूखंडावर तातडीने उद्योग सुरू करण्याबाबत नोटीस बजावली आहे. या कंपनीची जबाबदारी सध्या भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्याकडे असून ते बाहेरगावी असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मी गजानन रामराव तमलुरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नायगाव शहराचा शहर प्रमुख आहे. आज नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचे संकट ओढावलेले आहे. आज त्याचे कारण असे की या नांदेड जिल्ह्यामध्ये बंद अवस्थेत पडलेले उद्योग फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. याची आम्ही तात्पुरती चौकशी केली असता टेक्सकॉम कॉर्पोरेशन ऑफ मराठा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी जवळपास 10,000 जणांना रोजगार मिळाला असता पण ही कंपनी बंद अवस्थेत आहे. या कंपनीचे मालक नायगाव विधानसभेचे विद्यमान भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार राजेश संभाजी पवार आहे. या ठिकाणी ते ह्या कंपनीचा मोठ्या प्रमाणामध्ये दुरुपयोग करत आहेत. तिथे खत असतील, खताचे गोदाम असतील किंवा इतर प्रमाणामध्ये सिमेंट असेल, अशा अनेक विविध कारणांसाठी भाड्याने देऊन त्याचे भाडे खात आहेत. या प्रमाणामध्ये आम्ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे तक्रार दिली होती. आमच्या तक्रारीच्या अनुषंगाने टेक्सकॉम कॉर्पोरेशन ऑफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला त्यांनी नोटीससुद्धा काढली आहे की लवकरात लवकर उद्योग सुरू करा, अन्यथा जमीन हस्तांतरित करण्यात येईल. खरं तर शासनाने ही जमीन हस्तांतरित करावीच, कारण या ठिकाणी जर छोटे मोठे उद्योग जर आले तर हजारो तरुणांना रोजगार मिळेल आणि त्या रोजगारामधून हजारो परिवार चालतील, अशी विनंती आम्ही शासनाकडे केली आहे. तसेच शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे आणि याकडे जर शासनाने दुर्लक्ष केले तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा प्रश्न विधानसभेत मांडला जाईल. स्टार महाराष्ट्र न्यूज, तानाजी शेळगावकर, नांदेड.